छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमधील लिफ्ट गेल्या काही महिन्यांपासून तांत्रिक कारणाने बंद असल्याची बातमी एमसीएन न्यूजने प्रसारित केली होती यानंतर महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ निविदा प्रक्रिया राबवून नवीन लिफ्ट बसवण्याच्या कामाला सुरुवात केली आहे एकोणवीसशे शहाण्णव रोजी मुख्य इमारतीचं बांधकाम पूर्ण करताना या ठिकाणी लिफ्ट लावण्यात आली होती सुरू करून ठेवा यानंतर बंद पडली आणि त्यानंतर ती दुरुस्त देखील करण्यात आली अनेक वर्षांपासून असेच चालू होते एकोणावीस मार्च रोजी देखील ही लिफ्ट काही तांत्रिक कारणाने बंद पडली यामुळे या, या ठिकाणी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि विकलांग लाभार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता तर महानगरपालिकेमधील अनेक विभागात काम करणाऱ्या महिला आणि पुरुष कर्मचारी यांना सुद्धा लिफ्ट बंद असल्याने अडचणींचा सामना करावा लागत होता याशिवाय ही लिफ्ट जुनी असल्याने सतत तांत्रिक अडचण येऊन ही लिफ्ट बंद पडत होती अशा आशयाची बातमी एमसीएन न्यूजने एकोणावीस मार्च रोजी प्रसारित केली होती यानंतर तात्काळ निविदा प्रक्रिया राबवून नवीन लिफ्ट घेण्याचे टेंडर केले आहे या कामाची सुरुवात झाली असून लवकरच महानगरपालिका मुख्यालयामध्ये नवीन वाढीव क्षमता असलेली लिफ्ट बसवण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे